सध्या दूध दराच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक दिसून येत आहे. पलूस तहसीलदारांना दूध एल्गार आंदोलनाचं निवेदन देण्यात आले. गायीच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रति किलो 50 रुपये अनुदान, शासनाकडून 30 रुपये प्रति लिटरनं दुधाची खरेदी, या न्याय मागणींकरिता आम्ही सर्व शेतकरी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करीत असल्याचं निवेदन पलूस तालुका भाजपा वतीनं पलूस तहसीलदार राजेंद्र पोळ यांना देण्यात आले. यावेळी पलूस तालुका अध्यक्ष विजय पाटील, सभापती दीपक मोहिते, हेमंत जगदाळे, रामचंद्र बोरुडे, मुनीर खान पठाण, प्रशांत बंडगर, तानाजी जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यामध्ये महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वारंवार भर पडत आहे. सरकार सत्तेवरती येत असताना सरकारनं संपूर्ण कर्जमाफी, 7-12 कोरा करू अशा प्रकारची आश्वासनं सरकारनं दिली होती, परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही. कोरोनाच्या संकटामध्ये आत्ता शेतकरी सध्या अत्यंत अडचणीमध्ये असताना दुधाचे दर अत्यंत खालच्या पातळीवरती येऊन पडलेले आहेत, त्यामुळे दूध शेतकऱ्यांना आत्ता जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाकडून काल आम्ही तहसीलदार पलूस यांना या दूध आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक निवेदन दिलं आणि या दूध उत्पादकांना किमान 5 रुपये प्रति लिटर दुधाला अनुदान आणि प्रत्येक 1 किलो दूध पावडरीला 50 रुपये अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. शासनाला आम्ही 1 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. शासनाने 1 तारखेपर्यंत या गोष्टीचा पूर्णपणाने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा 1 ऑगस्टला या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाच्या दराविषयी आम्ही आंदोलन छेडणार आहोत.